मी सध्या भामरागड कोठी रस्त्यावर आहे आणि काल रात्री घडलेल्या एका मोठ्या घटनेची साक्ष देणारा हा खड्डा आहे. आपण बघू शकतो हा जो भला मोठा खड्डा आहे 10 फूटचा जवळपास हा खड्डा पडलेला आहे. माओवाद्यांनी काल या ठिकाणी एक भूसुरुंग स्फोट घडवला होता. आपण बघू शकतो हा जो रस्ता आहे आणि हे कलवट आहे. एकूणच या दोन्ही बाजूने मोठ्या संख्येत माओवादी होते आणि काल झालेल्या चकमकीनंतर भूसुरुंग विरोधी वाहनामध्ये बसून C60 कमांडो जवान येत होते आणि या ठिकाणी माओवाद्यांनी जो भूसुरुंग स्फोट घडवला त्याची तीव्रता आपण बघू शकतो. 21 जवान जखमी झाले, 1 जवान शहीद आहे. एकूणच भूसुरुंग विरोधी वाहन म्हणजे प्रत्येक जे मोठं माओवादी अंदाजे 100 किलो जिलेटीन लावून अशा पद्धतीचा भूसुरुंग स्फोट घडवले जात किंवा 25 ते 30 किलो स्फोटकं पेरली जातात. हा जो स्फोट आहे एवढा तीव्र होता की अशा पद्धतीचे हे जे वाहन आहे भूसुरुंग विरोधी वाहन याला म्हणतात. आणि अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचे जर स्फोट माओवादी घडवत असतील तर अशापासून बचाव करण्यासाठी हे वाहन आहे. मात्र या वाहनाची जी अवस्था झाली आहे ती आपण बघू शकतो. हा स्फोट किती गंभीर होता, माओवाद्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवला होता हे आपल्याला स्पष्ट दिसू शकते. कारण जेव्हा जवानांची मुवमेंट या भागात सुरू होती आणि ते परत येतील हे गृहीत धरून माओवाद्यांनी केलं होतं. हा बघू शकतो आपण, हे जे भूसुरुंग विरोधी वाहन आहे 15 टन वजनाचं वाहन आहे आणि त्या वाहनाचं हे टायर आहे हे त्या वाहनापासून अलग होऊन पडलेलं आहे. आपण बघू शकतो एखाद्या साधं ट्रक असेल त्या ट्रकच्या तुलनेत 100 पट वेगळ्या पद्धतीचं हे वाहन आहे. आणि त्या वाहनाची अवस्था कशी झाली आहे, हा जो इंजिन आहे त्या इंजिनची अवस्था आपण बघू शकतो. आणि अशा पद्धतीची भूसुरुंग विरोधी वाहनं जी आहेत नक्षल प्रभावित भागात छत्तीसगड असेल, ओरिसा असेल, झारखंड असेल, अनेक ठिकाणी वापरले जातात. गडचिरोली पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात भूसुरुंग विरोधी वाहन आहेत. मात्र माओवाद्यांनी एकूण हा जो हल्ला केला आहे तो हल्ला करून त्याची तीव्रता त्यांनी दाखवून दिलेली आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर या वाहनाची अवस्था असेल आपण बघू शकतो या ठिकाणी बूट पडलेले आहे. म्हणजे जे जवान होते C60 कमांडो त्यांची काय अवस्था त्या घटनेच्या दरम्यान झाली असेल. एकूणच भूसुरुंग स्फोट घडवल्यानंतर त्यानंतर माओवाद्यांनी या ठिकाणी गोळीबार सुद्धा केला. हा जो लोकेशन आहे आपण बघू शकतो हा अतिसंवेदनशील भाग मानला जातो. कोठी परिसरला जाणारा हा रस्ता आहे आणि रात्रीच्या वेळेला गंधात जो अंधार असेल त्या अंधारामध्ये कशा पद्धतीनं माओवाद्यांच्या गोळ्यांचा सामना यांनी केला असेल स्फोट झाल्यानंतर. एकूण आपण बघितलं तर चकमक 1 तास सुरू होती आणि 1 तास ही चकमक सुरू असताना त्याला प्रत्युत्तर देत जवानांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आपण बघू शकतो या अशा याच्यामध्ये जवान फसले होते. हे जे आहेत हे सीट असतील किंवा सगळ्या गोष्टी, म्हणजे घटना ज्या ठिकाणी घडली तो खड्डा स्फोट घडवला तिथून तब्बल 20 फूट अंतरावर हे वाहन येऊन पडलं. त्यामध्ये बसलेल्या जवानांची कशी अवस्था झाली असेल आपण कल्पना करू शकतो.